काय सांगा तुम्ही वरच्या साहेबांना विचारा ना. आता तुमचं बोलणं असं झालं असं ना साहेब सांगा. माझं नाही झालं, मी ना त्यांच्याशी बोलत आज त्यांनी मला दम दिला, मी त्यांची पोलीस कंप्लेंट केली कुलकर्णीची. कशाबद्दल? अरे त्यांनी मला दम दिला का तुझा उद्या सत्कार करतो, तुला बघून घेतो. मग मी त्यांची पोलीस कंप्लेंट केली, पोलीस कमिशनर कडे दिली, गणेश नायकांकडे दिली, सगळ्यांकडे पोलीस कंप्लेंट दिली, पेपरला पण बातमी दिली. पेपरला पण दिली? हा. कशामुळे? तुला स्वतःला शाणा समजतो का सुरेश कुलकर्णी? अच्छा. माझी 27 वर्ष सेवा झाली, तो 5 वर्ष नगरसेवक होता. मग तो मला दम देईल काय? आता तू तो बघितलं कार्यक्रमात काय झालं, माझी काय चूक होती का? काय तुमचं काय झालं मला तरी काय? त्यांचं त्यांचं भांडण झालं, आपण काय करणार त्याला? कशामुळे झालं पण? अरे काय बस, बीजेपी वाल्यांना बसायला जागा दिली नाही. अच्छा. आणि ते जेव्हा बोलायला लागले तेव्हा सुरेश कुलकर्णी माईक हिसकावून घेतला, वायर तोडून टाकली, स्पीकर मशीन फेकून दिली, आणि स्पीकर मशीन आणि माईक ते ऑफिस मध्ये घेऊन गेले शाखेमध्ये. ते तर आपल्या शाळेचं आहे ना. अच्छा. तुम्ही कंप्लेंट दिली? अच्छा. हा. मग तुम्हाला सांगितलं होतं का महानगरपालिकेतून की हे दोन सफाई कामगार आले त्यांना घेऊन? हा, सफाई कामगार महापालिका भरणार आहे. अच्छा. आता सुरेश कुलकर्णी तर एकही माणूस मी कामाला ठेवणार नाही. तो माझ्याशी भांडलाय ना, तो कोणाकडे जाऊ दे, कितीही मोठे आयुक्तांकडे जाऊ दे, तरी त्याचा माणूस मी ठेवत नाही कामाला. मी माझी माणसं लावेल कामाला. हा, लावा ना सर, तुमची माणसं लावा. बरोबर. आता अच्छा साहेबाची बरोबर. आणि काय? आणि काय नाही, आता चाललो घरी. आता ड्रिंक झाली वाटतंय? मंगलावर गेलो होतो. पार्टी झाली वाटतंय? झाली. गणेश नायकांच्या मंगलावरच पार्टी झाली. नाही साहेब, नायक साहेबांनी आजच दिले का असं करा म्हणून? नाही, मी गेलो ना गणेश साहेब. गणेश नायकांनी मला फोन केला त्यांच्या पीएने का तुम्ही पोलीस स्टेशनची ओसी घेऊन या गणेश नायकांना भेटायला. अच्छा. मग मी गेलो, मग त्यांच्या पीएने सांगितलं आता आलाय तर थोडं थंड घ्या. मग बसलो. नाही साहेब सांग. हा, एवढी ओळख आहे तुमची? हा. मग अरे मी नगरसेवकाच्या कानपटीत मारलेला माणूस आहे. अच्छा. हा, माझी बदली केली फक्त त्याने, त्याला काय करता आलं माझं? तो नेरूळचा शशिकांत बिराजदार निगरसेवक. माहित आहे का तुला शशिकांत बिराजदार? नाही ना दादा, आम्ही सुरभाई स्टोरच्या बाहेरच नाही. हा. सुरेश को सांगा, तुमची माणसं आमच्या ऑफिस शाळेमध्ये पाठवू नका अजिबात. तुम्ही सांगायचं ना सर, मी कसं बोलणार, मी तर कर्मचारी. आता एकेकाला बरोबर सळ करतो बघ, शाळा अशी चालवत ना. आणि तुला सांगतो, शाळेमध्ये कॉम्प्युटर, कूलर, पाणी, पाण्याचे नळ सगळं घेणार, पाण्याची टाकी, सिंटेक्सची. अरे बापरे. हा, सगळं घेणार. तू बघ शाळेचं काय होतं ते. आता आपल्याला काय रे, आपल्याला पगार मिळतो 1 लाख, आपल्याला काही कमी नाही. आपण फक्त शाळेसाठी झटत राहायचं. बरोबर आहे, बरोबर आहे. मग शिंदे साहेब काय, शिंदे साहेब काय बोलले का नाही? कोण शिंदे साहेब? राजेश शिंदे साहेब. अरे राजेश शिंदे साहेबांवरून तर भांडण झालं ना, त्यांच्या हातातून माईक घेतलं ना हिसकावून. आता गुरु सूर्यवंशीला पण सांगितलंय, पोलीस स्टेशन मध्ये अर्ज दे. सरांनी अर्ज केला होता. हॅलो 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 हॅलो. हा बोला ना दादा. आता सुरेश कुलकर्णी वर गुरु सूर्यवंशी अर्ज करणार. अच्छा. तर आमच्या सरांनी एक अर्ज केला होता, तर पोलीस स्टेशनने काय कारवाई केली त्याचा आम्हाला काय लेखी माहितीचा अधिकार. अच्छा. हा, झालं कधी धमकी कधी दिली तुम्हाला? का धमकी कधी दिली? काय धमकी दिली कधी तुम्हाला? हा, मग धमकी दिली ना फोनवर. अच्छा.
किती वाजता? दुपारी 1 वाजता. काय माहिती का, त्याची 1-2 माणसं लागली असती, त्यांनी साहेबांनी सांगितलं असतं ना, त्याची 1-2 माणसं कामावर लागली असती. पण आता माझ्याशी भांडण झालंय ना, आता त्याचा 1 माणूस कामावर घेणार नाही. तुला काय करायचं, तुला उद्घाटनाला बोलवलं, शांततेत ये, शांततेत जा ना. तू भांडणं कशाला करतो? मग आता त्रास होतो ना रे, आपला पहिला दिवस शाळेचा आणि असं भांडणं. जेवण वगैरे झालं का ना सर? जेवण झालं तिकडेच बार मध्ये. बार मध्ये? कुठल्या बार मध्ये? चमचमला गेलता का काय? नाही, तुर्गा स्टोरला, तुर्गा नाक्याला अमित पॅलेस. अमित अमित पॅलेस? हा, मेटकर साहेबांच बाग. अच्छा अच्छा. मेटकर साहेब आजोबा झाले ना. अच्छा. त्यांनी पार्टी दिली. पार्टी दिली? हा, सिग्नेचरचा खंबाच ठेवला डायरेक्ट. अरे बापरे. मी 2 क्वार्टर पिला. 2 पिलर? तिथून काय मेटकर साहेबांचा काय विषय त्यांना सांगितलं? काय सुखरूपला सांगायचं, जास्त हुशार करू नको, घरांच्या नादी लागू नको, तर कमी नाही करणार. ठीक आहे सर. अरे तुम्हाला फोन नंबर देत नव्हता. तू वॉचमॅन आहे, मी प्रिन्सिपल आहे, मग मी तुझा फोन नंबर घेऊ शकतो की नाही? बरोबर आहे ना? बरोबर. तो बोलतो मी देऊ शकत नाही. मग म्हटलं नोकरी कशाला करतो? तुला नोकरी करायची असेल तर करण्याचं घरी बस. अच्छा. कुठे बसून कामावर यायचं ना म्हणतो. काय बोला म्हणतो? मग फोन नंबर दिला लगेच. दिला का? कालपासून गोड बोलायला लागला. राहिला सर, सगळ्यांना सरळ करतो मी. कोण लेट येईल ना, 8 आला ना, 8 टाइम द्यायचा. 8:30 आला ना, 8:30 टाइम द्यायचा. बरोबर. राहायला कुठे सर? खारघरला. एवढा लांबून येतो सर? थांब, अर्धा तास लागतो गेला. सर तुम्ही किती वाजता गेला इथून आज? मी 8 निघालो ना. नाही नाही, शाळेवर शाळेवर 6:30 वाजेपर्यंत होतो. बोलले 6:30 वाजेपर्यंत. एवढं लेट? हा, मग राजेंद्र इंगळेने परत बोलवलं ना मला. काय बोलले? पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली. ते बोलले परत या. इंगळे साहेब काय बोलले? इंगळे साहेब, इंगळे. हा, काय बोलले इंगळे साहेब? काय नाही, मग त्यांनी पोलीस स्टेशनची NOC पत्रकारांना दिली. अच्छा. हा, उद्या पेपर मध्ये बातमी. बर, कुठल्या पेपर मध्ये येणार आहे सर? काय माहिती, अरे मी पण एका पेपर मध्ये दिले. अच्छा, तुम्ही पण दिली का? उद्या 2 पेपर वाले येणार आहेत इंटरव्ह्यू घ्यायला. यांचे प्रॉब्लेम वाढतील का? कुलकर्णी साहेबांचे प्रॉब्लेम वाढतील. वाढू दे मग काय, त्याला कळत नाही का मला धमकी देतो. काय बोलले तुम्हाला सर? मला बोलले की शहाणपणा करतो, राजकारण करतो, तुझा बंदोबस्त करतो, तुझा सत्कार करतो. विजय नाथाकडे कंप्लेंट दिली. अच्छा. म्हटलं तुला कोणाकडे कंप्लेंट द्यायची तर दे, आणि तू किती मोठा सत्कार करतो ते मला बघायचंच आहे. तू ये शाळेत, तुला गेट मधूनच हाकलून देतो म्हटलं. अच्छा, असे बोलले तुम्ही? हा, डेअरिंग आहे तुमच्यामध्ये. हा, बोल, डेअरिंग आहे म्हणलं तुमच्यामध्ये. हा, मग घाबरायचं कशाला, आपण महापालिकेची नोकरी करतो, त्याच्या आपल्याला पगार देतात का? आपल्याला पगार कोण देत? महापालिका. आपण कसं ऐकायचं? हे आता जे आले होते सगळे शेटनी पूर्ण नियोजन केलं होतं ना, मग हे कसे काय आले दादा? आता एक समजा, आता एक कार्यक्रम होता, सगळे उत्सव झाला असतं, हे लोक कसे काय आले? कोण? BJP वाले? मी बोलवलं ना. तुम्ही बोलवलं? कसं? आपली शाळा आहे, उद्घाटन आहे,
आपण सगळ्याच कार्यकर्त्यांना बोलवलं ना, आपण आरपीआय वाल्यांना पण बोलवलं, अभिमान जगताप आला त्याने पेन्सिल आणलं मुलांना, एक पेन्सिल एक खोडरबर आणि मला एक संविधानाची प्रत दिली, भारताचे संविधान छान छान सगळं चांगलं रे. पण हे सुरेश कुलकर्णीने आयन वेळेला भांडणं केले आपले शाळेत, त्याला आता मी पुरून उरणार. अरे तुम्ही फक्त ड्युटी बाय ड्युटी करा, संपवायचो तुम्हाला करायचं त्रास झाला ना मी आहे. ओके ओके सर. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.